अरे आधी ऐकून घेईन मग लिस्ट लिहिली देणार राहते तुझ्या. ही झालं त्यांनी सांगितलं हे नाव सांगितलं त्याची क्वांटिटी मिरच्या खायला घालायच डायरेक्ट नरे मिरच्या खायला घालायच लिहायची काय करायची म्हणा कोथंबीर लागते का किलो तर आणलं बसावं लागेल विकायला पुढे तरी चला बाजार आहे योगा योग सोमवार आहे श्रीगोंद्याचा नाही नाही फुटाने आणलं चकना बी आणावं सगळं बघ हे असं आणावं सगळं काजलने हॉटेल टाकलंय खरं ही सगळी काजलची इच्छा आहे ना मग थोडासा स्ट्रगल तिचा पण दिसला पाहिजे वडापाव बनवताना काय काय लागतंय ते सगळं बघायला मिळेल खरेदी करायला मिळेल हे सगळं दाखवायचंय मला आणि आज योगा योग श्रीगोंद्याच्या सोमवारचा बाजार आहे तिथं मी चाललेलो आहे काजल उदय आलेत खरे तर आता तुम्हाला बाजार घ्यायचा आहे आठव बरं मेमरी लॉस एवढी गजनी कसं काय झाली तू लगेच हा ती काय काय शिकली कोणता क्लास लावला तुम्ही ह्याच्यावर काय तुम्हाला मी सांगतो 3 किलो मिरची अद्रक लसूण तुझ्यामुळं मला त्यांच्यात राहून राहून माझ्या डोक्यात घुमत राहतं मला व्हिडिओ कोणता सुचायचा बंदच व्हायला लागलाय मला खरं उदय उदय दिसतंय ना आयफोन आयफोन मध्ये मी कोणता चार्जर कोसलाय साधा ऐक ऐक आणि पैसे आणि मग हे कुणी मागायचे हा हातात दर जेवढं येईन तेवढंच घेऊ आपण आधी अद्रक लसूण घे क्वालिटीचं घे आणि मिरच्या कशा लागतात तुला आधी सांगितलं लय मोठ्याला नाही घ्यायचे आपल्याला चला राम मंदिराच्या शेजारी बघा एवढा मोठा बाजार भरला आहे हा श्रीगोंद्याचा बाजार आहे आणि ही दोन ॲथलेटिक माणसं आहेत थोडं सावकाशी या बाजार घ्यायला आलेत चल मला एक जाणवलं की सगळं जे आहे ना कोथंबीर काय काय कुठं दिसत नाही एवढी माग असल्यामुळं आहे ना बरोबर आहे भेटतच नाही भेटतच नाही ना आणि 10 किलो घ्यायची म्हणली होती कोथंबीर हा नाही 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 विकाय बसावं लागलं असतं कुठंतरी म्हणलं अद्रक लसूण कुठे त्या बाजूला आहे त्या बाजूला त्या काय आता शेंगा घ्यायला आली तू शेंगा पाळायला घरी जावा तिकडं आपल्याकडे उतार आलाय यांच्याकडे आहे भाऊ 2 किलो बर ना 2 किलो चांगलं चांगलं घे रे काजल चांगलं चांगलं घे आपल्याला जवळजवळ 2-3 दिवस टिकलं पाहिजे मला एक छटक नाद पो कसं असतं छटक म्हणजे किती ग्रॅम असतं छटक म्हणजे किती ग्रॅम असतं हा 25 ग्रॅम 125 ग्रॅम म्हणा बघा ते झालं 150 कळाना त्यांना मागायचं धरणं 150 कळत आहे होय 150 कळाना त्यांना त्यांच्याकडे काटा पण नाहीये बघा अयो ते भेल डिजिटल काटच नाही त्यांच्याकडे हा 2 किलो आम्ही काय खायचं काय ते एवढं त्यांच्याकडे मटकी लय बारी ते मिसळ सारखीचे मिसळला असली असते ना गावरान ना कशी लय आवडली मला मटकी खाली बस खाली बस खाली बस बर बर तेवढे काटे आहेत का तुमचे 2 किलोचे आहेत ना काजल फुटाने तिले बारी चकना चकनाला फुटाने आपण जाऊ सुक्या सुक्या घे खराब होईल व्हिडिओ चाललाय
चांगले चांगले टाका वल्ले नाही टाकायचे आम्हाला आम्हाला एक एक किलो चहा करायचा आहे चहा जमत का कसे कसे लाज लगा आदर ही काय आलं ना कसे कशाला वापरी दीदी काटा नाही दाबीते ना अजून 3 किलो बसाय पाहिजे पाडलेले पाडलेले वर द्या आमचं थांबा जरा त्यांचं मन भरलंय काय त्यांना त्यांना छटाका छटाकाने ऐकायचं होतं 125 किलो आहे ना वोफळा द्या वोफळा वोफळा द्या नको खायला आम्ही 2 माणसं चॉईस नाही थांबा मिरची नाही घ्यायची घ्यायला तू पैसे त्याच्याकडे काय पण एवढं विचारा ना त्याला तू एवढं आलं कशासाठी चाललं तुम्ही काय विचारलं नाही एवढं काय ती कशा कोणतं हॉटेल सांगा की टमाट म्हणा रक्त वाढ तुझं कमी पडलं विचारा हा काय म्हणणं तुम्हाला कोण सांगितलं शिंबे आमटी व्हिडिओ बघितलाय का काजल लोक ह्यांना व्हिडिओ ह्यांना व्हिडिओ माहित झालाय ती क्वालिटी का ती हुशार वाटते का काही हुशार आहे ना हा बोललं पाहिजे व्यवस्थित आणि त्या जर शेजारी नसल्या तर मग काय करायचं त्या ते तुम्ही घ्या म्हणजे तू सुट्ट्या करून आणायचं काम एक नाही तुझं आजच असते योगा योगाने खप होय बघी पाकिट ती आजच घरी विसरून आले हाय का नाही भवानी पहिले कस्टमर मला जाणे कुद्यानाला पैसे काय कस्टमर का सगळ्यात पहिले ऑनलाईन मारायची का ऑनलाईन हाय काय आज योग आहे तुमचा नाही व्हिडिओ काढण्याचा कुणी काढला नसेल ना काय काय म्हणून म्हणलं काढावा जे सांगितलं नाही ती काय घेते रे काय गोष्टी का ती सांगितलंच नव्हतं आपल्याला संपले का मी तुम्हाला ओळख येत नाही मी तुमच्या कॅमेऱ्याच्या मागे माझा चेहरा सुद्धा दाखवेल नाही मी कॅशियर बदलला होय का अजून पर्सनल गोष्टी बदलली का बर बर बघा सगळं हिरवं हिरवं बघायला तर कॅमेऱ्याला चांगलं वाटतं आधी कसं सांगितलं होतं आधी कसं सांगितलं होतं 2 किलो एक्स्ट्रा आलं पावशर पावशरने परवडून आपल्याला 2-2 जास्त येत होय 1 किलो मध्ये पण फायदा होतो ना हा बघा अंदाज नको टाकू काजू बस त्यांना परवडलं पाहिजे तोडायला त्यांनी आणायचे मजूर 400 रुपये रोजाने 300 रुपये रोजाने डोळी मिरची तर जिंदगीत खायला भेटले नाही मला किती आवडत असून घेऊ आपण तुम्हाला ते पण घेऊ थांबा हा पण ती करायची कोणी घ्यायला मी घेऊन जाईन
दोन किलो घ्यायची होती ना, दोन किलो एक आठ टाकली असं झालं का? पैसे मला वाटलं पैसे द्यायचीच काही घेतलं घेतलं तर नाही अजून. हो दोडके बघितले मी पहिल्यांदा झाड त्याच वेल त्याची बरं का त्याची वेल दोडक्याची ऐक ना दोडक्याची वेल पाहिले असे वाकडे होते जर नाही तर टायमिंगला काढलं तर होतो ना नाही 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 असं वेल पाहिले ते असं आम्ही कोणाचं आहे नाही नाही हा तीच अशी बोट करती हा भांडतात ना ते माझ्याकडलंच सगळं तुम्ही पाहिलं ना आता आता का गप झाले नाही नाही आता का लाजले नाही वांगे भारी तुमचे आता जी दिसले कॅमेरात आला तिथे येणारच ना अरे काय मला काय पिशवी काय ठेवलंय का इथं हातात काय नाही ती पिशवी जागेवर सोडून आली तिथं तुम्ही जड झाली म्हणजे मग मला सोडून द्यायची का मी न्यायला चाललोय मी माग काय संबंध माझा तुमच्या मग यायच काम आहे का काय म्हणले पिशवी सोड पिशवी तिथे ठेवून आले जरा तुमची पिशवी मस्त वाटते खरं नको बटाटे घ्यायचे नाहीत लई नेलेत मी आता नाही किती रुपयाला पडले 35 रुपये किलोला नेलेत मी 35 ला नेले हा दिसलं डायरेक्ट ब्लॉग मध्ये घेतोय म्हणजे काय काय आता कोणाबरोबर बोलतोय मग मी आखाडी करा आलाय कसला आवाज आहे फोन करा मला येतो घेऊन नाव सांग की तुझं माझं नाव उदय सुपेकरे गाव कोणतं गाव कुधरण बघा फोन आला माझच हा अख अख एक पोत घेणार ते ना बघितलं का त्यांची क्वांटिटी किती आणि तुझी आहे का तेवढं वलने लावलेला लय लसून चला चला इकडे लाईटला चला आता शिक कोथंबीर दिसली बा मला होय काकू काय कोण दिलेली किती रुपये 80 रुपये किलो झाले 80 रुपये 30 रुपये प्रॉफिट मग दिवसभर इकण्याचा कष्ट आहे ना राव होय आता कोण चला मी बसू का 2 मिनिटं मग होय विकायला इथे येते पर चार जुड्या आहे कशी घेतली काकू लईच मागे ना ही कशी म्हणली बारकी मोठी बर बर होय हे हे कोणते प्रकार असतात का त्यात लसणाचे गावरान म्हणायचे गावरान मध्ये पांढऱ्यात काय फरक आहे बर बर पाहिला असं एक जुन्या काळात ऐकलं होतं बरं का मी एक माणूस एक लसणाची ट्रक घेऊन गेला आणि डायरेक्ट नवी ट्रकच घेऊन आला त्या पड्या पैशात लसणाची किंमत किती एक ट्रक भरून घेऊन जायची लसूण नवी ट्रक विकत येणार मी नाही केलं होतं एका माणसाने ती पावर लसणाची
किलोला किती एक वाफा लागेल राव काय काय ती किती लय वाफा नाही काय काय एखादा साधत पण नाही यालाच मला इतका मी शेण टाकलं होतं मग आमचं गावरान पांढरा तुम्हालाच विचारलंय मी ते कळत पाहिजे ना ही क्वालिटी काय मिरची कशी असेल मग नाही ना लालवाली हा झालाय ना क्वालिटी त्यांच्या मुलाचं स्कॅनर आम्ही यांना उकून गेलो होतो आणि यांच्या पशी चालू शूटिंग नशीब होत म्हणायचं त्याला वय हा ते म्हणजे तुमचे सगळे व्हिडिओ व्हिडिओ बघतो आम्ही हा आणि तुम्हाला माहिती काय करत काय काय बघेल कोणता वडापाव मी तुम्हाला विचारलं नाही तुम्ही येऊ ना म्हणता दिसतं आई शप्पर तुम्ही लोक पाहिलाय का बर 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 कुठं ती पारगाव लई जण येऊन गेले आज व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ बघा भेटतील पारगाव बरेच जण आले ते रेपा त्यांना माहिती टाकतो की रेग्युलर फोन आलाय मला फोन फायनली बाजार झालाय तू गाडी वळून घे आता जेव्हापेक्षा उदयची गाडी लय भारी आवडली बघ कोण भेटलंय आवर्जून आलं मी ते परत दिसले पाहिजे तुम्ही कोण भेटलं होतं काय सर